मध्ये थोडंसं परतून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मी एक ते दीड ग्लास पाणी टाकणार आहे. त्याच्यामध्ये अजून थोडस पाणी टाकायचं आहे. हे मटनचा 4 ते 5 शिट्ट्या घेत जोपर्यंत हे शिजल म्हणजे नाही का तोपर्यंत ते शिजेल. 4 ते 5 शिट्ट्या घ्यायच्या आहे याच्यात. पाहूया 4 ते 5 शिट्ट्यानंतर. चार ते पाच शिट्ट्या आपण कुकरच्या घेतलेल्या आहेत. मटन शिजलेलं आहे त्याच्यामुळे गॅस आपण बंद करूया आणि कुकर थोडा वेळ थंड व्हायला ठेवूया. आपण गॅसवरून कुकर खाली ठेवूया, थोडा वेळ थंड होईल तोपर्यंत आपण मटणाच्या रस्स्याची तयारी करूया. मी हे कांदा, खोबरं, आपलं चण्याची डाळ, बाजरी आणि कोथिंबीर आणि लसूण घेतलेला आहे. आता कांदा आपण परतून घेऊया. पहिला लाल होईपर्यंत कांदा परतायचा. त्यानंतर आपण खोबरं पण परतून घेऊया. त्याच्यानंतर डाळ आणि मग बाजरी. बाजरी टाकल्याच्या नंतर ना मटणाच्या रस्त्याला चव वेगळीच येते. तवा तापलेला नाहीये, तवा तापोसपर्यंत पाहू. कांदा मी बिना तेल टाकताच मी पहिला मी केलं होतं, परतला होता. मी आता तेल टाकलेलं आहे त्यामुळे कांदा आपला लवकर भाजला जातो बिना तेलाचा आणि कांद्याचा वास पण खूप भारी येतो. कांदा भाजलेला आहे. त्याच्यानंतर आपण आता खोबरं टाकणार आहोत. खोबरं पण असं लाल होईपर्यंत भाजायचं आहे. खोबरं पण झालेलं आहे. त्यानंतर आपण डाळ टाकणार आहोत. आपण आता डाळ टाकलेली आहे. डाळ पण चांगली भाजून घ्यायची आहे लालसर. आपण आता बाजरी टाकणार आहोत. बाजरी पण आता भाजून घ्यायची आहे. बाजरी एकदम लो फ्लेमवर भाजायची आहे, फास्ट हिट करायचं नाहीये. कुकर थंड झालेला आहे, वापर निघलेली आहे. आपण आता खोलून पाहूया मटण शिजलंय का. मटण खूप छान शिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता. 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये मटण शिजतं. सगळ्यात पहिलं आपण खोबरं आणि लसूण करून घेणार आहे बिना पाणी टाकता. स्टार्टिंगला पाणी नाही टाकायचं आहे कारण की आपल्याला थोडंसं खोबरं आणि लसूण फोडणीला पण टाकायचं आहे. त्याच्यामुळे आपण स्टार्टिंगला फोडणीसाठी खोबरं आणि लसूणच करणार आहोत. लसूण आणि खोबरं बारीक झालेलं आहे. हे थोडंसं आपण असं साईडला काढून ठेवूया आणि बाकीचं असंच मिक्सरमध्ये परत बारीक करायचं आहे. हे थोडंसं फोडणीसाठी टाकायचं आहे. त्यानंतर हे आपण बाजरी आणि डाळ भाजलेली होती ती आपण याच्यात टाकणार आहोत. ती पण मिक्सरला पूर्ण बारीक घेऊन घ्यायची आहे.
तेल टाकलेलं आहे, तेल पण चांगलं गरम होऊन द्यायचंय. तेल तापलेलं आहे, तेलामध्ये आपण मगाशी केलेलं खोबरं आणि लसणाचं वाटण टाकूया. ते खोबरं आणि लसूण झालेलं आहे, त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये हळद टाकणार, गोडा मसाला, घरी केलेला मसाला आणि एव्हरेजचा मटण मसाला टाकणार आहोत त्याच्यामध्ये. त्यानंतर आपण केलेलं वाटण टाकूया. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये मटण टाकूया. मटण टाकल्याच्या नंतर आपण हवे तसं मीठ टाकणार आहोत. आपलं मटणचं रस्सं तयार झालेलं आहे. कढईमध्ये आपण पहिल्यांदा तेल टाकूया मटण सुक्क करण्यासाठी. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा टाकूया. कांदा चांगला परतून घेऊ. त्याच्यानंतर आपल्याला परतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे आहेत. कांदा चांगला परतलेला आहे, त्यात आपण टोमॅटो टाकणार आहोत. टोमॅटो पण चांगला परतला आहे, त्यामध्ये आपण एव्हरेजचा मटण मसाला, संडे स्पेशल गोडा मसाला, मीठ, पोळी मसाला, घरचा मसाला आणि हळद टाकणार आहोत. ऑलरेडी मी कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं होतं म्हणून मीठ कमीच टाकलेलं आहे आणि आपण मटण शिजवताना पण मटणमध्ये मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे मी मीठ थोडंसं कमीच टाकलेलं आहे. त्यामध्ये आपण शिजवलेलं मटण टाकणार आहोत आणि थोडासा रस्सा पण टाकणार आहोत. फुल गॅस ठेवायचा आहे. पाणी पूर्ण आटसपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे. पाणी पूर्ण आटत चाललेलं आहे. पूर्ण सुक्क होऊपर्यंत गॅसवर पाणी पूर्ण आटलेलं आहे, त्याला पूर्ण तेल सुटलेलं आहे.
आपलं मटण सुक्क पण झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता तेल सुटलेलं आहे, पाणी पूर्ण आटून गेलेलं आहे. मटण सुक्क झालेलं आहे. आपण पाहिलेली आहे मटणाची थाळी कशी बनवलेली आहे. ते मटणाचा झणझणीत असा रस्सा, मटण चुक्क फ्राय, पिवळंवालं सूप आणि त्याच्यानंतर कांदा, लिंबू, बाजरीची भाकर.